तर हा चार षटका सामना सगळे चार सामने झाले आहेत, तर चार षटकांचेच तेव्हा हा सामना देखील चार षटकाचा होईल. अगदी भरपूर वेळ आहे, बिंदास खेळा तुम्ही. तर इथे मात्र बॅटिंग घेतली गेली बालिवली संघाकडून, नाणेफेक जिंकली. चला घाई करा, आपण लगेचच सामना अंतिम सामना तो खेळत होतो आजच्या दिवसातला, तो अर्थातच जय बजरंग बालिवली बी संघ, ज्यांनी प्रथमतः नाणेफेक जिंकून थेट बॅटिंगचा निर्णय घेतला. एक वेगळा निर्णय म्हणावा लागेल आजच्या दिवसातला, एक धाडस दाखवलंय की प्रथम बॅटिंग करण्याचा. आणि इथे पण पाहतोय डीएससी डोंगस्ते संघ, आपला वाडा संघ, सॉरी संघ मात्र मैदानात उतरेल तो फिल्डिंग करण्याच्या दृष्टीने. डीएससी वाडा संघ ज्यांनी देखील आज पहिल्या प्रत्येक संघाला अतिशय चांगल्यापैकी पराभूत केलंय, आणि हा संघ देखील इथपर्यंत पोहोचलाय तो अंतिम सामना खेळण्यासाठी आजच्या दिवसातला, कारण गटातला हा शेवटचा सामना आहे. आज जो संघ इथे विजेता ठरेल तो थेट जाईल सुपर फोर मध्ये किंवा सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. आणि सेमीफायनलसाठी ही लढत चालते ती या पहिल्या फेरी म्हणता येईल पहिल्या ज्या आजच्या गटातली, कारण आजचा हा पहिला गट असेल, उद्याचा दुसरा गट, त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिसरा गट, आणि चौथ्या दिवशी शेवटच्या दिवशी चौथा गट, अशा चार गटामध्ये विभागणी या स्पर्धेची केली गेली आहे. त्यामुळे गटातला हा शेवटचा सामना पण होता या दोन संघामध्ये सुरू होतोय. आणि बघूया आता फिल्डिंग मध्ये वाडा संघाला कशा प्रकारचं यश येऊ शकतं, कारण सलमीचे दोन फलंदाज पुन्हा एकदा सुनील आणि महेंद्र, सुनील स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला महेंद्र, हे त्याचे दोन फलंदाज सज्ज झाले आहेत आपल्या बॅटिंग स्टान्सवर. आणि पहिल्या षटकाला सुरुवात करतात विशाल पारदे. तर दोन्ही संघांना शुभेच्छा अंतिम सामन्यासाठी या आजच्या दिवसातल्या अंतिम सामना अगदी फायनल सामना म्हणावा गेला तो दोन क्वालिफायर संघ. आणि पहिल्या चेंडूला उडवून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेत राहतो, आणि अमोल सरकार क्षेत्रक्षक असताना मात्र हा झेल नक्कीच घेतला गेलाय. तर पहिल्या विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर सुनील सरकार एक मात्र फलंदाज अगदी स्वस्तामध्ये बाद केला गेला ते पहिल्या चेंडूवर. आणि पहिला गडी इथे बाद होतोय तो जय बजरंग बालिवली संघाचा. तर एक गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आले ते नागेश. तर इथे कुठेतरी नक्कीच बालिवली संघ विचार करायला गेल की मगेश सामन्यात आपल्याला लक्ष कमी होतं, आता मात्र हे लक्ष थोडस मोठं आहे किंवा मोठं लक्ष द्यावं लागेल त्यांना. समोरच्या प्रतिसंपन्न खेळाडूंचा संघ पण होतोय वाडा संघ देखील. बॅटिंग मध्ये अनेक त्यांनी आज संघर्ष केला, आणि त्यांची लौकिक असता जी फलंदाजी आपण नेहमी पाहतो ती तेवढी आज त्यांना दिसली नाही, कारण प्रत्येक खेळाडू कुठेतरी स्ट्रगल करत राहिला. आणि अखेर मात्र सामन्याने जिंकले जरूर, परंतु तो त्यांचा लौकिक आहे, तो लौकिक आज दिसला. विशेषतः सुरुवातीच्या आघाडीचे फलंदाज जे मोठी मोठी धावसंख्या करत असतात त्यांना देखील आज लवकर बाद केलं गेलं प्रत्येक सामन्यातून. आणि हा क्लासिकल फटका म्हणावा लागेल, दोन शतकांमधून खूप मोठा गॅप, आणि गॅपवर त्याच्या डोक्यावरून जुडला मात्र सिमी नेण्याचा प्रयत्न केलाय, पण तो डीपला चेंडू थांबला गेलाय. आणि त्यावर एक धाव त्यानंतर मात्र पाहतो की दुसरी धाव देखील घेतली गेली. अशा प्रकारे दोन धाव जोडण्याचा आपण पाहतोय की खातं इथे उघडलं जात आहे ते नागेश यांनी. तर संघाची धावसंख्या देखील दोन लागले फलकावर दोन चोटीचा खेळ संपताना विशाल पारदेंची गोलंदाजी. तर आता मात्र खऱ्या अर्थाने आपल्या दिवसभराची मेहनत आहे, ती मेहनतीवर चांगलं कार्य होऊन विजय मिळण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत की ती मेहनत फळाला आली पाहिजे. परंतु पुढच्या चेंडूवर अगदी स्लोवर चेंडू यॉर्कर टाकला गेला आहे, आणि यॉर्करवर चकवलं गेलं ते फलंदाजांना, आणि त्यामुळे फलंदाज बाद झाले ते महेंद्र.
तो सगळ्यात दुसरा गडी बाद होतोय आणि दोन गडी बाद नागेश बादल्यानंतर आपण बघितलं की फलंदाजांच्या क्रमवारी जर पाहिलं पडलं तर दोन बाद केवळ दोनच धावा च्या धावफलकावर आहेत। तर जातील नवीन फलंदाज मयूर। सध्या मात्र आपण पाहतो की बॅटिंगचा निर्णय घेतला नक्की जरूर घेतला होता तो बालिवली संघाने आणि हा निर्णय घेताना कुठेतरी चूक झाली का असा देखील प्रश्न त्यांना निर्माण झाला असेल, पण त्यांनी विचार केला असेल की संध्याकाळचं सत्र आहे आणि सुरुवातीला प्रकाशामध्ये आपण जर बॅटिंग करावी चांगला स्कोर उभा करावा हा दृष्टिकोन ठेवून त्यांची कॅप्टन ही सुरुवातीला बॅटिंग घेतली होती, परंतु बॅटिंग घेत असताना दोन फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यात। विशाल यांची सुंदर गोलंदाजीने मात्र दोन फलंदाज तंबूचा रस्ता दाखवला आहे आणि अवघ्या दोन धावा फलकावर लागल्या, तर दोन बाद दोन अशी स्थिती आहे सध्याची। त्यामुळेच नवीन बॅटरला यावं लागतंय। मयूर सारखा फलंदाजचा मैदानात येतोय, स्ट्राईक एंडवर असतील तो सामना करण्यासाठी या षटकातील पुढच्या चेंडूचा। तर विशाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील, धावताना आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट मारा आणि पुन्हा एकदा तोच टप्पा ठेवला आणि यॉर्कर लेंच जास्त हातात आहे ते स्लोअर यॉर्कर म्हणता येईल आणि त्यावर फलंदाज मात्र मोठी फटके मारण्यात थोडीशी कुठेतरी अपयशितांना येत आहे। तर पुन्हा एकदा एक धाव आली आणि या एक धावेने मयूरीने आपलं खातं उघडले, संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती तीनवर, दोन बाद तीन धावा। षटकात बघता बघता इथे चार चेंडू संपलेत, मार्गस्थ झालेत ते विशाल पारधी यांचे, तर अजून दोन चेंडू त्यांना हाताळायचे या पॉवर प्लेमधून। चार षटकांचा हा देखील सामना आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण अगदी अंतिम क्षण आहेत ते आजच्या दिवसाचे, कारण इथे मात्र सामन्याचे संपतील अपवाद आपण पाहतो की अंतिम सामना सध्या मैदानात सुरू आहे। तर उद्या देखील आपल्याकडे चांगले संघ पाहायला मिळतील, उद्याच्या नवीन सत्रामधून नवीन दिवसामधून उद्याचा एक फ्रेश गट असेल, दुसरा दिवस असणार आहे या स्पर्धेचा, परंतु आजचा विजेता कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, त्यासाठी प्रत्येक जण आपल्या जागी स्थिरावला आहे आणि चांगला क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहतोय। परंतु हा पुढचा चेंडू अगदी जमिनीलगत मारला, फटका तिकडे निघाला जातो, कौकर्ण क्षेत्रामध्ये ती चेंडूला फील केलं आणि दोन्ही क्षेत्र फलंदाज एकाच बाजूने असताना मात्र फलंदाज धावचित तुतुमय झालं आणि फलंदाज त्यावर बाद झाल्या, तिथे ते धावचित स्वरूपात रनआउट स्वरूपात इथे फलंदाज बाद झाला आहे आणि संघाला हा तिसरा धक्का बसतो, तिसरा गडी बाद होता। आपण पाहतोय की तीन गडी बाद मयूर बाद झाल्यात, तर तीन बाद चार धावा फलकावर। तर तीन गडी बाद झाले, त्यापैकी मात्र दोन फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झाल्यात। एक कॅच घेतला गेला, एक मात्र फलंदाज धावच्या स्वरूपात आणि एकाच मात्र ते क्लीन बोल्ड केलं गेलं, अशा तीन फलंदाज आतापर्यंत बाद झाल्यात ती या षटकातून। आणि या षटकातला आता अंतिम चेंडू दाखवे बाकी आहे, पुन्हा एकदा विशाल आपण होते गोलंदाजी मार्कवर, एक चांगली गोली करताना वाडा संघासाठी, डीएससी वाडा संघासाठी एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। या षटकातले पाच चेंडू संपवताना फक्त धावा खर्च केल्यात ते चार आणि तीन चांगले फलंदाज आपण पाहतोय या षटकात बाद झाल्यात ते बालिवली संघाचे। तर या षटकातला अंतिम चेंडू स्विंग अँड मेस टप्पा पडल्याचं चेंडू सर निघून गेला एसटी मागे, अशा प्रकारे इथे षटक क्रमांक एक संपला गेला। तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, आकाश जे नवीन फलंदाजांना बीट करून निघाला होता आणि धावसंख्या अवघी येते चार, तीन बाद चार धावा फलका लागल्यात। आणि इथून आपल्याला पुन्हा एकदा जाणवू लागलं की वाडा संघाची कामगिरी मात्र उंचावत चाललेली या स्पर्धेतली, परंतु क्रिकेट अनिश्चित खेळ म्हटला तो अजूनही पुढच्या तीन षटकामध्ये काही घडू शकतो, बालवी संघाचा एखादा फलंदाज मोठी धावसंख्या देखील उभी करू शकतो फटके मारताना ते देखील शक्य आहे। परंतु अशा वेळेस आपण पाहतो तेजस भरवाडा आता गोलंदाजी मार्क असतील, ते दुसरं षटक नवीन षटक घेऊन संघाकडून हे दुसरं षटक आपलं वैयक्तिक मात्र पहिल्या षटकाला सुरुवात करतील आणि सामना करतात ते महेंद्र डावखुऱ्याचा एक चांगला फलंदाज। आपण पाहतो दिवसभराचा विचार जर केला तर बालवी संघासाठी या फलंदाजाने खूप चांगला खेळ केलाय, कारण तगडे फटके मारत असतात ते आणि आता सुद्धा दोन क्षेत्राच्या मधून चांगला प्लेसमेंट दाखवायचा होता, परंतु ते आयुसारख्या क्षेत्रक्षकामध्ये भिंत म्हणून आडवा येतोय की ज्याने चेंडू फील्ड केला गेला आणि चौकार रोखलाय की ज्यावर फक्त दोनच धावा आल्यात त्या फटक्यावर आणि दोन धावांनी संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती सहा पर्यंत, तीन बाद सहा धाव फलका लागल्यात। अंतिम सामना आपण पाहतोय या दोन संघामध्ये, एकीकडे पाहत असाल डीएससी वाडा संघ तर त्याच्या विरोधात जय बजरंग बालिवली संघ आणि पुढचा चेंडू देखील चांगल्यापैकी स्ट्रोक मारताना फलंदाज त्यावर धाव मिळवतात ती सिंगल, तर सिंगलवर नक्कीच समाधान व्यक्त केलं गेलं आहे, या सिंगलने धावसंख्या देखील वाढती आहे ती धाव फलकावर सात या अंकापर्यंत जाताना। सगळ्या छोट्या मुलांनी उतरायचं मैदानातून खाली उतरा, आपल्या स्टेजवरून खाली उतरायचंय, सर्व मुलांना विशेष छोटी मुलं आहेत त्यांनी सर्वांनी उतरा खाली, चला खालून सामना आपण पाहायचा आहे।
तो दोन चेंडू या षटकातले संपलेत, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा तेजस भरवाडेंची देखील अगदी सुरुवातीच्या षटकात विशालचा सुरेख मारा वाडा संघासाठी झाला होता, डीएससी संघासाठी. आणि आता तेजस भरवाड करतात गोलंदाजी आपला पुढचा चेंडू. इथे मात्र थोडंसं वेट करून फटकवण्याचा प्रयत्न, त्या चेंडूला बराचसा वेळ आला. टप्प्यापर्यंत चेंडू उंची देखील गाठली आणि सर निघाला तो इष्टीमागे डॉट स्वरूपात. तर ही चांगली कामगिरी आपण सध्या पाहतोय वाडा संघाकडून गोलंदाजीची. आणि या षटकात देखील तीन चेंडू संपतायत. आतापर्यंत षटकातला चौथा चेंडू, याच गोलच्या डोक्यावर मांडला फटका. तिकडे चांगला फटका नक्कीच स्ट्रेट पद्धती मांडला आहे, परंतु सागर सारखा शतक चप्पल शतक झपाट्याने येतोय आणि त्यामुळे दुसरी धावका शक्य होणार नाही. तर एक धाव आली आणि एक धावेने धाव संख्या पोहोचते ती 8 वर. या षटकात चांगला मारा सध्या आपण पाहतोय. जसं पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या आणि या षटकात देखील आतापर्यंत 4 चेंडू संपल्यात, परंतु 4 चेंडूत फक्त 4च धावा खर्च केला होता त्या तेजसने. तर षटकात 5वा चेंडू, या सकारा फटका महेंद्रांच्या बॅट मधला एक पट्टीतला एक मोठा फटका. नक्कीच हा चेंडू स्लॉट मध्ये मिळाल्यानंतर मात्र सगळं स्टँडर्ड डिलिव्हरी षटकार ठोकला होता, उत्तुंग असा षटकार. बघा मी मगाशी म्हणत होतो की या फलंदाजाकडे ती क्षमता आहे, कारण सकाळपासून आपण बॅटिंग पाहतोय, करारी फटके मारत असतात, ताकदवर फटके मारत असतात. हा देखील ताकदवर फटका मारताना अगदी डाकुरे आताच्या अधिक क्रिकेट बदला सौंदर्य प्राप्त करून दिलं, प्रेक्षकांना अगदी नजरेत बनणार हा षटकार ठोकलाय. आणि या षटकाने धाव संख्या पोहोचली पलकावरती तब्बल 14 धावांवर. या षटकातून अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. तेजस पुनश्च बलिंग मार्कवर आणि अंतिम चेंडूला मात्र त्यांनी सन्मान दिलाय. तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या चेंडू मिस करून गेले आणि षटक देखील इथे संपलं गेलं. अशा प्रकारे एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपतोय, 12 चेंडू संपले गेल्यात आणि 2 षटकानंतर बालिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. सच्चगती धावा आल्यात 14, म्हणजे या षटकात बऱ्यापैकी धावा आल्यात म्हणावं लागते याला. तर काही करा, या षटकात 10 धावा आल्या, कारण एक षटकार ठोकला गेला तिथं पृथकरण बिघडलं आणि त्यानंतर सुधीर यांचा मारा सुरू होतोय षटकामधून. चला वाडा संघ, तुम्हाला जर उशीर होईल त्यानंतर बॅटिंग करायची आहे. तर प्रेक्षक मात्र अगदी खेळून आहेत आपल्या जागेवर, त्यांना माहिती की आपला सामना अंतिम सामना देखील बघायचा आहे. आणि खरोखरच प्रेक्षकांचं कौतुक करावं की क्रिकेटसाठी बेडे असलेले आमचे सर्व प्रेक्षक वर्ग जीवनाची तमान्ना बाळगता आज दिवसभरात त्यांनी खूप चांगल्यापैकी आम्हाला सपोर्ट दिला. या स्पर्धेला खूप मोठे आशीर्वाद अनेकांचे लाभले आहेत, जे मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित झाले दिवसभरामध्ये त्या सर्वच मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आशीर्वाद दिले, आमच्या या स्पर्धेला आशीर्वाद दिले आणि म्हणून चांगली स्पर्धा आपण पाहतोय. त्या अर्थातच आई गावदेवी पिंपास चषक स्पर्धा. आणि पुढच्या जो षटकाला जेव्हा सुरुवात होते, पहिल्याच चेंडूवर एक करारी फटका मारताना चेंडूवर निश्चित 2 धावा घेतात फलंदाज आकाश आणि 2 धावाने संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचते 16 वर 16. 3 गडीबाद 16 धावा. वाडा संघाला कितीपर्यंत स्कोर मिळतो, कितीपर्यंत त्यांना सामन्यातून धावा करतील हे पाहावं लागेल आणि त्यानंतर वाडा संघाला बॅटिंग करायची इथे. तर एक चांगला स्कोर उभा करणं गरजेचं असेल. आणि पुढच्या चेंडूवर देखील चांगला फटकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जास्त राहतोय, तेजस चेंडू खाली झेल मात्र होतोय आणि फलंदाज त्यावर बाद. 4था फलंदाज इथे माघारी परततोय, आकाश सुद्धा माघारी परतलेत बाद होताना. आकाशची फटका मारण्याच्या नादात त्यांची विकेट मात्र जातीय. तर विकेट टेकर गोलंदाज ठरले तिथे ते सुधीर, ज्यांना देखील अगदी सफलतामध्ये प्रत्येक गोलंदाज इथे विकेट मिळवताना आपण पाहतोय. एक आपण सोडला पण तेजसचा की त्यांना मात्र गडी काय बाद करताना नाही, परंतु पहिल्या षटकामध्ये विशालने 2 गडी बाद केले. या षटकात आपण होते नुकताच गडी इथे बाद केला आहे तो सुधीर याने. तर स्ट्राईकला महेंद्र डाकुरे आता जे फलंदाज आहेत, म्हणजे ते नॉन स्ट्राईकरला. आणि तर सामना करतील त्या रवींद्र आले नवीन फलंदाज जे स्ट्राईक घेतील. तर 5 चेंडू मिळतो असं पण चेंडूला फटकला गेला, तिकडे सागर चेंडू अडवत आहेत आणि तोपर्यंत त्यांना थांबवलं जातंय. लगेच दुसऱ्या वगैरेपासून वंचित ठेवलंय की तुम्ही घाई करू नका. आणि एक धाव घेताना संतुष्ट आहेत ते रवींद्र. आपलं वैयक्तिक खातं उघडताना संघाची धावसंख्या नेली पलकावर 17 वर 17. 4 बाद 17 धावा. तिसरं षटक सध्या आपण मध्ये प्रगती पथावर आहे. आतापर्यंत 3 चेंडू संपलेत ते या षटकातले, म्हणजे 9 चेंडूचा खेळ बाकी राहतो बॅटिंग करण्यासाठी. प्रथम तर नाणेफेक जिंकताना मात्र जय बजरंग बालिवली संघाने प्रथम बॅटिंगला पसंती दिली आणि एक निर्णय घेतला तो बॅटिंग करण्याचा. परंतु पुढच्या चेंडूवर इथे महेंद्र सुद्धा माघारी परततात फटकवण्याच्या नादात, त्याची विकेट जाती आहे आणि 2 गडी इथे बाद केल्या सुधीर यांनी. सुंदर शॉट डाखोऱ्या त्याच्या प्रभावी मारेन, त्यांना नक्कीच संघासाठी 2 विकेट मिळवतात. विकेट टेकर गोलंदाज ठरल्यात ते या षटकामध्ये. तर घाई करा, तर 4 चेंडूचा खेळ संपला आणि नवीन बॅटर आलेत मैदानात ते योगेश.
आपण पाहतोय पाचवा फलंदाज माघारी परतलाय. पाच फलंदाज जे पाचले आहेत आतापर्यंत खेळामधून ते बालिवली संघाचे आणि पाच बाद 17 धावा. षटकातले चार चेंडू संपलेत तिसऱ्या षटकातून. अजून पुढे एक षटकाचा खेळ बाकी राहणार आहे तो बॅटिंगसाठी. परंतु फलंदाज मात्र फटके हवाई फटके मारताना विकेट गमवत आहेत आणि त्यामुळे आतापर्यंत पाच फलंदाज बाद झालेत बालिवली संघाकडून. तर या षटकातला आता पाचवा चेंडू घेतील गोलंदाज सुधीर डावखोऱ्याचा. हा प्रभावी करणारा गोलंदाज ठरतोय. आतापर्यंत चार चेंडू तीन धावा देताना दोन फलंदाज बाद केले आहेत आणि षटकातून पाचवा चेंडू याचा पाहत मिळतो असं पवन चेंडू फटकवण्याच्या नादात चेंडू हवेत राहतोय आणि सुधीर यांना आणखी एक सफलता मिळते कारण सागर हा सुंदर झेल टिपलाय आणि विकेट क्रमांक सहावा फलंदाज माघारी परततोय तो पॅवलिनच्या दिशेने. तर सहा बाद धावसंख्या 17 खतरा बनू पाहते संघावर. खतरा नक्कीच संघावर येतो का बघूया कारण 17 धावसंख्येवरच विकेट जात आहेत त्या दोन आणि गेलेत नवीन फलंदाज आतिश. तर सहावा फलंदाज बाद हॅट्रिकची संधी येते इथे पुन्हा एकदा कारण सकाळी देखील आपण पाहिलं असेल हॅट्रिक होऊ शकली होती मागच्या सामन्यातून ती विशाल यांना. तो आता मात्र हॅट्रिकची संधी येते सुधीर यांना. लगातार दोन चेंडू दोन गडी बाद केल्यात या सहा षटकामध्ये. त्यांनी एक तीन फलंदाज पॅवलिनचा रस्ता दाखवलाय म्हणजे चांगली गोळी करताना आपण वाड्यासंघासाठी भरीव कामगिरी. तर या षटकातला शेवटचा चेंडू परंतु हॅट्रिक चेंडू म्हणता येईल तो हाताळा जातोय सुधीर यांच्या मार्फत आणि सामना करतील नवीन फलंदाज आतिश. तर अशा प्रकारे मात्र हॅट्रिक जरी झाली नसली तरी देखील एक चांगला चेंडू समाप्त करताना आपला षटक देखील संपवलाय आणि तीन षटकांचा खेळ संपला इथे. अंतिम षटकाचा खेळ आता बाकी राहतोय. तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग बालिवली संघ बी संघाची धावसंख्या पोहोचले धावफलकावरती सहा बाद 17 धावा. खतरा मी म्हणतो मगासून ती खतरा नक्कीच संघावर येऊन पोहोचलाय कारण ही 17 धावसंख्या पुढे जायला तयार नाहीये. परंतु या धावसंख्येवर आतापर्यंत दोन फलंदाज बाद झालेत आणि अंतिम षटक घेऊन येतात ते अरमान हे नाव येतं. परंतु आरंभ ज्यांना मागच्या सामन्यातून आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच दिलं होतं अतिशय सुंदर गोळी करताना तीनच धावा देताना तीन गडी बाद केले होते त्या सामन्यातून. तेच आरंभ मात्र अंतिम षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. तर पहिला चेंडू उंचीचा अगदी फायदा घेत आहेत चांगली गोळी करताना आपण बघतोय अगदी नवोदित यंग ब्रिगेड आपण पाहतोय चांगला हा गोलंदाज. संघासाठी खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे आजच्या दिवसभरातली. आणि या षटकातून पहिला चेंडू डॉटने सुरुवात केली तर षटकातून दुसरा चेंडू होता यस खडेकडे नेण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा खराब पडतोय दिशाहीन आणि एक अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 आता 18 म्हणजे धोका टळला असं म्हणता येईल तो बालिवली संघावरचा. या 17 धावांवर आपण पाहिलं असेल दोन गडी बाद झाले होते त्यानंतर ही पहिली धाव वाईट स्वरूपात खाईने आलेली ती धाव फलकावर. यानंतर पुढचा चेंडू देखील चांगला हाताळताना बॅटची इनर एज लागून तो चेंडू तो प्राइस स्लिप मध्ये आणि त्यावर फलंदाज दुसरी देखील उभी होते बघा जिथे धाव एकच होती तिथे मात्र दोन धावा आल्यात क्षेत्ररक्षक असताना देखील. ही नक्कीच एक चांगली जमीनची बाजू म्हणावी लागेल ती बालिवली संघासाठी कारण एकी धावेसाठी हा संघर्ष होऊ लागला मैदानातून कारण जेवढ्या तुम्ही धावा कराल नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला तो योग्य निर्णय होता. परंतु इथे फलंदाजी थोडीशी निराशा केली प्रत्येक फलंदाज जो आला त्यांनी मोठी खेळी करण्याच्या ऐवजी मात्र मोठे मोठे फटके मारण्याच्या नादात आपल्या विकेट गमवल्यात हवेतून फटके मारताना आणि संघ थोडासा अडचणीत आला. तर त्यातून थोडासा संघ सावरतोय तरी देखील एक एक धाव होती आहे आणि एक धाव घेताना देखील आता आपण संघ पाहिला असेल की धावसंख्या पोहोचते ती धाव फलकावर 21/21 म्हणजे चांगला स्कोर म्हणावा लागेल त्यांच्याकडे क्वालिटीची गोलंदाजी आपण पाहतोय. समोरच्या संघाला नक्कीच संघर्ष करण्यासाठी मात्र ते भाग पाडू शकतात अशी त्यांची गोलंदाजी आहे धारदार गोलंदाजी ती संघात नक्कीच उपयोगी ठरू शकेल पुढे. परंतु सध्या आपण पाहतोय की अजूनही तीन चेंडू जखे बाकी आरम यांच्या षटकातले अजूनही तीन चेंडू बाकी आहेत म्हणजे षटकाचा चौथा चेंडू आणि ह्या बॉली चेंडूला नक्कीच फटकला जातो तिकडे क्षेत्ररक्षकांच्या दोन क्षेत्रच्या मधून चेंडू मागे निघतोय. त्या दरम्यान फलंदाज देखील धावा मिळवत आहेत त्या दोन आणि दोन धावा घेताना धावसंख्या पोहोचले 23/23 तर बऱ्यापैकी धावसंख्या झाली फलकावर. अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटचे दोन चेंडू बॅटिंग करण्यासाठी बालिवली संघाला. एखादा जर मोठा फटका तर नक्कीच धावसंख्या 30 आसपास जाऊ शकते. तर या षटकातून आराम पाचवा चेंडू आणि इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी सरळ निघतो एसटी मागे तरी धाव नसेल लक्षात घ्या कारण चेंडू कलेक्ट केला तर एसटी रक्षकांनी त्यामुळे स्ट्राईक का चेंज होणार नाही. अशा रीतीने पाहतो आपण पाच चेंडू संपले गेलेत शेवटचा चेंडू आहे बाकी आता बॅटिंग करण्यासाठी बालिवली संघाला.
धाव संख्या सहा बाद 23 धावा 23। तर अंतिम चेडूचा खेळ आता बाकी शिल्लक आणि अंतिम चेडूवर देखील चांगली गोलंदाजी असताना आपण पाहतोय फलंदाज बाद झाले आणि षटक देखील संपताना आपण पाहतो की एकंदरीत सात गडी बाद 23 धावा रोखला गेला संघाला आणि 24 चेडूचा 24 धावा करून सामना जिंकायचा होतो डीएससी वाडा संघाला। तर लक्ष एवढंसं सोपं नाहीये, तेवढंसं कठीण सुद्धा नाहीये, परंतु बघूया काय घडेल या सामन्यातून पुढे, ते आपल्याला पाहावं लागेल। परंतु एक धुंद आपण नक्कीच देणार आहोत डीजे मास्टरना, कारण थोडा डीजे आपण पाहिला असेल थांबला होता आणि प्रेक्षक थोडेसे कंटाळले, त्यांना कुठेतरी नक्कीच नवीन एखादं चांगलं गाणं ऐकावं डीजे मास्टरसाठी आम्ही सांगू इच्छितो, पण सध्या त्यांच्या कार्यात ते वेगळे आहेत असू द्यात। धन्यवाद। पण नक्कीच आपण पाहिलं असं विश्लेषण जर पाहिलं तर प्रत्येक गोलाने खूप चांगली भूमिका इथे पार पाडली वाडा संघासाठी आणि त्यामुळेच जो डिसिजन घेतला होता नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा तो तेवढासा प्रभावी ठरला नाही तो जय बजरंग बालिवली संघासाठी, कारण त्यांनी लक्ष जे गाठलं ते चार षटकात समाप्तीनंतर सात गडी बाद 23 धावा आणि 24 धावा आता करण्यासाठी मात्र त्यांनी टार्गेट दिलंय ते प्रतिस्पर्धी संघाबार। तर पाहूया त्यांना किती यश येईल, चांगली फिल्डिंग करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु दिवसभराची जी मेहनत आहे त्यांची त्या मेहनतीला यश आणायचं आहे तर आपल्याला निश्चितच चांगला संघर्ष करावा लागेल इथे। तर वाडी संघाला देखील तेवढी संधी असणार या सामन्यातून, म्हणजे 50-50 सामना म्हणूया सध्या आपण, दोन्ही संघांना समान संधी असताना सामना 50-50 असेल, तर थोडीशी घाई करायची कृपया, कारण बॅड लाईट होऊ नये आणि कुठल्याही संघाला त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आपण हा विचार करतोय। तर नक्कीच दिवसभरामध्ये सावली क्रिशच्या माध्यमातून खूप चांगलं प्रक्षेपण आपण प्रेक्षक वर्गाने पाहिलं असेल, त्या प्रेक्षकांच्या देखील प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला इथपर्यंत येत आहेत। चांगलं प्रक्षेपण सावली क्रिशच्या माध्यमातून पाहतोय, कल्पेश गोतरणे असतील त्यांची सर्व टीम असेल थेट प्रक्षेप करणारे, त्या टीमचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। तसंच आमचे डीजे मास्टर असतील, आमचे जे सर्व प्रेक्षक वर्ग असतील, आमचे जे पंच असतील किंवा आमचे स्कोर रायटर असतील ज्यांनी ज्यांनी खूप मोठी इथे भूमिका पार पाडली, की विशेषतः जे आमचे सगळे सहकारी विशेषतः ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठ्या रकमेचे बक्षिसं दिले आहेत त्यांचं देखील आपण इथे नक्कीच या स्पर्धेतून धन्यवाद व्यक्त करू इच्छितो। सामना आता संपण्याच्या मार्गावर आहे, शेवटच्या चार षटकाचा खेळ बाकी राहिला आहे आणि या चार षटकामध्ये धावा करायच्या त्या 24 चेंडूवर 24 धावा। तर ती राहिली तर सामन्याला सुरुवात होईल इनिंगला सुरुवात म्हणावं लागेल, कारण आता फिल्डिंगसाठी उतरला तो जय बजरंग बालिवली संघ आणि त्यांना लक्ष हे दे 24 धावांचं आहे ते मात्र उद्दिष्ट पासून दूर ठेवायचं आहे चांगली गोलंदाजी करून, का तर त्यांना यश येतो का हे काचे उत्तर आपल्याला इथे मिळतील या चार षटकामध्ये। तर पहिला चेंडू महेंद्रांचा अगदी क्रॅकिंग फटका पाहिला मिळतो, अगदी कॉपी बुक स्टाईलला चेंडूला बघितला आणि चेंडूला ज्या पद्धतीने खेळला जातो एक कव्हर ड्राईव्ह सर एक असा म्हणावा लागेल तो इथे भरत आपल्या तेजस भरवड्यांचा आणि चेंडूला सरळ सीमा रेषा दाखवली आहे ती चौकाराची। तर या चौकाराने खातं उघडलंय आतापर्यंत जर पाहिलं असेल तर तेजसचा चांगला खेळ तितकासा भरला नव्हता, परंतु अंतिम सामन्यासाठी मला वाटतं त्यांचा खेळ त्यांनी थांबवला असं किंवा रोखून ठेवला असं म्हणता येईल आणि तोच खेळ इथे पाहायला मिळतो, अगदी तंत्रशुद्धता पाहायला मिळेल या चेंडूवर नजाकत पाहायला मिळेली, एका सुंदर फटक्याचं रूपांतर पडदा चौकारात झालं आणि चार धावांनी संघाची सुरुवात होते ती खातं उघडताना। तर षटकातला दुसरा चेंडू होता यावेळेस मात्र कमबॅक मिळवत आहेत गोलंदाज महेंद्र, तर महेंद्र आज दिवसभरात पाहिलं या खेळाडूने खरोखर प्रभावित केलंय, जर आपण विचार करतो जय बजरंग बालिवली संघाचा तर हा खेळाडू अगदी खुलून राहिला आहे, कारण मग कुठलेही क्षेत्र असू देत बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत फिल्डिंग असू देत या तिहेरीत त्यांचा मात्र उज्जवा खेळ पाहायला मिळाला दिवसभरात मध्ये आणि आता देखील तेवढाच ते मेहनत करतात सामन्यावर। या पावट्याच्या षटकामधून तिसरा चेंडू टाकण्यासाठी इथे पुन्हा एकदा भेट मिळाला आणि लगेच गॅपच्या दोन क्षेत्राच्या मधून जो खूप मोठा गॅप आहे त्या गॅपचा फायदा करताना चेंडूला पुन्हा एकदा भिरकावला जात आहे सर सीमा पार करताना चौकार। तर दोन चांगले फटके आपण पाहिले असतील कव्हर ड्राईव्ह करताना लाज जबाब ही त्याची खरी अर्थ ताकद आहे ती या फलंदाजाची तेजस यांची, कारण जेव्हा बॅटफुटवर जातात आणि चेंडू जेव्हा ऑफस्टंपच्या बाहेर पडत असतो त्यावेळेस मात्र नेहमीच अशा प्रकारची फटके त्यांची पाहायला मिळते आणि या षटकामध्ये आतापर्यंत दोन चांगले चौकार ठोकले आहेत, पॉवर प्लेचा उपयोग करताना दोन क्षेत्राच्या मधून जो गॅप आहे त्या गॅपचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडूला सीमा पार केलाय ती सीमारेषा ओलांडताना चौकार। तर धावसंख्या पोहोचले 8 वर आणि इथे मात्र नाहक परिणाम पाहतो की रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न झालाय, गरज नसताना देखील हा फटका त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र डॉट चेंडू संपतोय। तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट, तर तिसरा चेंडू चौकार आणि पुन्हा डॉट असं काहीच आपण पाहतो या षटकामधलं हे पृथक्करण ते गोलंदाज महेंद्रांचा। तर पुढचा चेंडू आता बघूया कशाप्रकारे हाताळा जातो, कशाप्रकारे चेंडूवर खेळ होतोय तो तेजसच्याकडून
आणि षटकातील आता पाचवा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सुजलेत लेफ्टन मारा करण्यासाठी. तर षटकातला पाचवा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र चेंडूने उंची जास्त गाठली गेली आहे आणि क्षेत्ररक्षक कोणी एक चेंडू निघतो तो डिक्लेअर झोन मध्ये की ज्यावर दोन धावा येतील. तर या दोन धावांनी बघतो आपण दहा संख्या पोहोचली ती दहावर टेन रन ऑन दी बोर्ड. तर तेजस मात्र आता खुलकर इनिंग खेळत आहेत अगदी मनमुराद. त्यांनी या अंतिम सामन्यामध्ये आपली बॅटिंग जी राखून ठेवली होती ती बॅटिंग त्यांची पेश करत आहेत आणि आतापर्यंत दोन चौकार आणि एक दुहेरी धावा अशा दहा धावा ज्या केल्यात संघाला आहे आतापर्यंत त्या दहा धावा त्यांच्या बॅटमधून निघालेल्या. आयन्युल मात्र सध्या नॉन स्ट्रायकरच्या भूमिकेत सध्या पाहतो त्यांना. वाडासंघाटी हे ओपनिंग फलंदाज बंदीचे शिलेदार डाबाची चांगली सुरुवात त्यांनी मिळवून दिली आहे कारण लक्ष येते फक्त चोवीस चेंडूत चोवीस धावा करण्याचा आणि त्यातील मात्र पहिल्या पाच चेंडूतच दहा धावा फलका लागल्यात आणि षटकातला अंतिम चेंडूचा की ज्यावर इथे षटक संपलं गेलं अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. चला घाईकर आकाश जायचं आपण लगेच तुम्हाला कॉलिंग आलेला ते बॉलिंग करण्यासाठी आणि नवीन गोलंदाज असेल तर आकाश. तर पहिले षटक संपल्यानंतर दहा संख्या फलकात थांबली गेली ती दहा धाबा. आता इथून जर विचार केला तर अजूनही अठरा चेंडू जाकडे बाकी आहे. या अठरा चेंडू धाबा करायचे चौदा म्हणजे चेंडू जास्त आहेत आणि धाबा कमी करायचे आहेत आता कारण पहिल्या षटकात चांगली सुरुवात मिळून दिली ती तेजस भरवाडेंनी. त्या आता पुढची जी सूत्र हाती असतील त्या अनिल शेख यांच्याकडे कारण त्यांचा स्ट्राईक मिळेल. नवीन गोलंदाज सध्या आपण पाहतो समोर येतात गोलंदाजी मार्कवर ते आकाश आणि आपली रनअप कुठे सुरू करायची तिथून त्यांना पावलं मोजून घेतल्या त्यातून सुरुवात करतील ते आपल्या या गोलंदाजीला. तर अठरा चेंडू आणि अठरा चेंडू धावा करायचे त्या केवळ आणि केवळ चौदा धावा. पुरतो एक दोन जर विकेट या षटकात जर मिळवल्या तर नक्कीच सामन्यात कमबॅक होऊ शकता ते बालिवली संघाकडून. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि आकाशांचा हा मात्र मारा सुरू होतोय. साधारणतः पंधरा वीस पन्नास रन घेताना मात्र सुरुवात करतील या षटकातून उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर विकेट मारा आणि पहिला चेंडू आयनुल शेख यांनी मात्र भूल टॉस मिळताना फटकला जातोय. त्यावर क्षेत्रक्षक थोडस पंबल होत आहे परंतु चेंडू फेक करतायत त्यानंतर आणि तोपर्यंत दोन धावा घेतल्यात लगेच आयनुलने आपलं खातं उघडलंय. तर संघाची धावसंख्या वाढवत नेली ती धावफलकावर बारा पर्यंत अजूनही बारा धावांची आवश्यकता आहे. तर संध्याकाळचं हे सत्र नक्कीच वारा थोडं वाहू लागलंय थोडीशी थंडी देखील जाणू लागली आहे कारण थंडीचे सध्या दिवस पाहतो पण दिवस लहान आणि रात्र मोठी. तर या दरम्यान त्या षटकातला आकाशांचा दुसरा चेंडू आणि चांगला स्लॉट मध्ये मिळाल्यानंतर चेंडू मात्र फटकला नक्कीच हा चेंडू षटकार निघतोय का बघायचा पंचांचा इशारा येईलच. ही चेंडू डायरेक्ट षटकार स्टेडियमच्या बाहेर गेलाय आणि उत्तुंग षटकाराची नोंद झाली होती. नक्कीच या सामन्यातून पहिला षटकार म्हणावा लागेला तो बॅटिंग करत असताना बाडासंघाकडून कारण या अगोदर षटकार महेंद्र यांनी एक चढवला होता मग अशी बालिवली संघासाठी. आता मात्र षटकार वाडासंघाकडून पाहायला मिळाला तो अनिल शेख यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या पोहोचली फलकावरती बरोबर अठरावर. अजून एका सहा धावांची आवश्यकता आहे षटकाराच्या आवश्यकता राहतीये आणि पुढचा चेंडू देखील फुलकडे झेल देऊन बसल्यात आणि फलंदा त्यावर बाद. तर अनिल शेख लवकर सामना फिनिश करण्याच्या नजरेत होते आणि इथे मात्र झेल केला गेला त्यांचा बाद होताना आपण पाहतोय फलंदाज पहिला. तर एक गडी बाद धावसंख्या अठरा लागले अजूनही सहा धावांची आवश्यकता असताना मैदानात गेलेत त्या अक्षय कोकाटे. तर सात करतील ते तेजस्यांना. तेजस एका बाजूने आपण पाहतो की दहा धावांवर एक चांगली इनिंग साकारतायत प्रथमच या स्पर्धेत त्यांना सूर सापडला आणि चांगला खेळ करतायत. परंतु नवीन बॅटर आपण स्ट्राईकवर असलेला अक्षय त्याला घाई करा. तर सहा धावांची आवश्यकता आहे. अक्षय आलेत नवीन फलंदाज आकाशांना तोंड देतील. आकाशाच्या षटकातला चौथा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर विकेट मारा. यावेळेस मात्र चेंडूला अगदी सन्मान दिला नक्कीच हळूहळपणे चेंडूला पुश केलं किंवा टॅप केला गेला आणि त्यावर एक सिंगल धाव घेत आहेत फलंदाज. आपलं वैयक्तिक खातं उघडताना संघाची धावसंख्या देखील धावफलकडून नेली होती एकोणीसवर नाईन्टीन. इथून जर विचार केला तर अजूनही पाच धावांची गरज आहे तो अंतिम सामना जिंकून थेट क्वालिफाय होण्यासाठी सेमीफायनलमध्ये किंवा आजच्या गटातून हा फायनल सामना जिंकून थेट पहिल्या चार संघामध्ये स्थान मिळवायचं आहे ती याच संघाला आणि त्यासाठी त्यांच्या मेहनत आहे. तर बालिवली संघाला देखील संघर्ष करावा लागतोय. तर या षटकातला पाचवा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला की चेंडूला एकदम थोडीशी गुड लेंथ थोडी चेंडू उतरत होता आणि चेंडू निघाला होता तो थोडासा कट करताना ऑन साईडला की ज्यावर देखील एक धाव येते आहे. एक एक धाव करत का होईना धावसंख्या पुढे सरकते ती धावसंख्या वीस वर जाताना ट्वेंटी.
अजून चार धावांची गरज असेल बघा सामना जिंकण्यासाठी, ती डीसी वाडा संघाला क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच चार धाव दूर आहे संघ विजयापासून। आजच्या गटातला विजेता ठरण्यासाठी अवघ्या चार धावांची आवश्यकता। ते प्रेक्षक मात्र आपली खुर्ची सांभाळून आहेत, अजूनही कुठलाही प्रेक्षक अजून उठला नाही आणि ते शेवटपर्यंत सामना अगदी आनंद घेत आहेत। तर इथे चेंडू संपल्यानंतर षटक देखील संपला गेला, अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ संपतोय आणि बारा चेंडू संपल्यानंतर धावसंख्या फलकावर थांबली गेली ती 20/20। अजूनही बारा चेंडूचा खेळ बाकी आहे, या बारा चेंडूत फक्त धावा करायच्या चार धावा, मग स्कोर थोडासा कमी राहिला। बालवी संघाचे जे धावपेच होते की आपण प्रथम बॅटिंग करून थोडस स्कोर वाढवावा, साधारणतः 35-40 धावापर्यंत संघाची धावसंख्या न्यावी हा विचार मागे पडल्यानंतर मात्र आता थोडस नक्कीच या कमी धावसंख्येचं संरक्षण करणं कठीण होऊन बसलं आणि पहिल्या दोन षटकामध्ये 20 धावा वाडा संघाने करताना आता मात्र सामन्यातली जी चुरस होती थोडीशी कमी झाली आहे। तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी येते तर राज, बघा अगदी शिस्तबद्ध खेळ या संघाने केलाय आज दिवसभरात कलंब इथे आपण पाहतोय तो बालवी संघ आहे आणि इथे मात्र अगदी जबरदस्त चेंडूला फटकवण्याच्या झेल देऊन बसलेत फलंदाज तेजस बरोवाड आणि संघाचा आणखी एक खेळ इथे बाजतोय अनुन शेख बाद झालेत अशा प्रकारच्या फटकावर आणि त्यानंतर आता तेजस देखील मॅच फिनिश करण्याच्या दृष्टीने फटका मारत होते परंतु चेंडूचं झेलात रूपांतर झालंय आणि फलंदाज माघारी परत आहेत तो दुसरा फलंदाज। अजूनही चार धावा आवश्यक असतील विजयाकरता। तर दोन बाद धावसंख्या 20 स्थिरावली आहे। तर इथं नवीन फलंदाज सुधीर डाकुरे त्याचा फलंदाज जे मैदानात नवीन बॅटर आलेत जागा घेतील ते तेजस यांची। तेजस यांनी संघासाठी एक चांगला योगदान दिलं ते 11 धावांचं, त्या 11 धावांमध्ये दोन चौकार टोकले ते पहिल्या षटकामध्ये जे अतिशय सुंदररित्या आपण पाहिलं असेल पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग केली परंतु त्यानंतर त्यांना तो धडाका ठेवता आला होता आणि अखेर या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात ते बाद झाले। तर नवीन बॅटर आपण पाहतोय नवीन फलंदाज पाहतोय ते डाकुरे त्याचे फलंदाज सुधीर जे आता गाड घेतील आणि सुरुवात करते आपल्या फलंदीला अक्षयच्या साथीने। तर षटकातला आता तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी राज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील, उजव्या हाताने गोल करण्यासाठी मात्र राऊंड विकेट मार करतील या षटकातला राईट आर्म राऊंड विकेट मारा आणि हा चेंडू देखील हवेत बघूया तिथे शतक चेंडूपर्यंत पोहोचतात आणि हा झेल होऊ शकतो। तर विकेट आणखी एक टेकर गोलंदाज ठरले तर राज अतिशय सुंदर मार करतात अगदी स्वप्नावत गोलंदाजी म्हणावी लागेल त्यांची जी संघाला मात्र चार धावा दूर असताना देखील विकेटवर विकेट घेत आहेत आणि दोन गडी लागत पाठवल्यात तंबूमध्ये। तर इथे मगाशी बाद झाले होते तेजस भरवाडाचा पाठोपाठ बाद होता सुधीर सुद्धा माघारी परतल्यात आणि संघ आता नक्कीच संकटमोचक स्थिती आहे। कोण आपण पाहतोय तीन फलंदाज बाद झाले आणि आता विशाल नवीन फलंदाज। तर तीन गडी बाद धावसंख्या 20। तर बघा बॅड लाईटचा सामना करताना देखील आपण पाहतोय अतिशय चांगला सामना एक चुरस सामन्यातली जरी संपत असली तरी देखील चुरस मात्र वाढवतात तिथे राज सारखा गोलंदाज। कारण अजूनही चार धावांची गरज आहे आणि यावर देखील संघर्ष इथे होऊ लागला मोठा। तर फलंदाज धाव काय मिळू दिले डॉट चेंडू संपतोय ते नुकताच तो तिसरा। बघा की लाईन किती अतिशय चांगली ठेवली येते सगळं त्यांचं लक्ष पूर्ण कॉन्स्टंटने केलंय की अगदी बरोबर ते एसटीवरच चेंडू हातात आहेत आणि त्यामध्ये फलंदाज थोडेसे फटके मांडणं कठीण बसले त्या दरम्यान दोन फलंदाज देखील बाद झाले ते पहिल्या तीन चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धावणं देता एक अतिशय सुरेख गोलंदाजी ती राजांची। बघा यालाच म्हणतात की सामन्यावर लक्ष ठेवून चांगली कामगिरी करायची आहे। तर संघर्ष नक्कीच जारी राहिलाय तो बालवी संघाचा आणि पुढच्या चेंडूवर देखील चांगला फटकवताना आपण पाहतो शतक चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल धाव लगेच झाली ती विशालच्या बॅटमधून आणि धावसंख्या पोहोचली त्यामुळे ती संघाची ती 21/21। अजूनही तीन धावांची आवश्यकता आहे एखादी विचार केला तर आठ चेंडू बाकी आहेत सामन्यातले या आठ चेंडूत तीन धावांची आवश्यकता। बघा सामना तर नक्कीच संघर्षमय झाला होता परंतु हा संघर्ष थोडासा कमी पडत होता तरी देखील संघर्ष जारी असेल। यावेळेस अक्षयने कोणी चेंडू घेऊन आला फटका तिकडे शतक चेंडूवर बघा किती कसरत करतायत चांगल्यापैकी चेंडूला फील्ड करून जमलं असेल ते चेंडू त्यांनी थांबवलाय चौकार रोखू ठेवलाय आणि दोनच धाव आल्या त्यामुळे धावसंख्या पोहोचली आहे तीन धाव फलकावर 23/23 आणि सामन्यामध्ये बरोबरी होती। आता एका धावीची आवश्यकता आहे बालवी संघाचं देखील कौतुक आम्ही इथे नक्कीच करतोय अप्रतिम खेळ करताना अगदी त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली आणि अंतिम सामन्यात त्यांना आता नक्कीच विजय मिळणं कठीण होऊन बसलाय। तर शेवटचा चेंडू इथे आपण पाहतो शेवटचा धाव घेतली शेवटचा चेंडू नाही तर पाचव्या चेंडूवर धाव घेताना
संघर्ष इथे संपलाय. वाडा संघाने मात्र बाजी मारली या सामन्यातून आणि थेट प्रवेश मिळवलाय तो सेमीफायनल मध्ये, म्हणजे सुपर फोर मध्ये त्यांनी स्थान मिळवलंय सेमीफायनल सामना खेळण्यासाठी. आणि अशा प्रकारे या संघाने मात्र या पहिल्या गटातून इथे बाजी मारताना इथे विजय मिळवलाय तो अर्थातच आपण प्रतिस्पर्धी संघावर. आणि सुरेख अशी कामगिरी केल्याबद्दल